हर हर महादेव 75 हार्ट चॅलेंजचा आज दुसरा दिवस. सकाळी उठल्यानंतर झालो फ्रेश, त्यानंतर पिले पाणी पाणी पाणी, नंतर पिले प्रोटीन. हसत हसत आम्ही निघालो नदीकडे. जाता जाता भयानक कुत्र्यांची हाणामारी चालू होती, ती बघता बघता पोहोचलो आम्ही नदीच्या किनारी. त्यानंतर मारले रनिंगचे 2 राऊंड आणि नंतर घेतल्या 10 स्प्रिंट्स. त्यानंतर घेतल्या आम्ही 50 सरपट्या, लगेचच घेतल्या 50 बैठका, नंतर 90 सेकंद स्टेपअप्स, 100 जम्पिंग जॅक, नंतर लगेचच 90 सेकंद हाय नीज, नंतर बजरंग बलींना केला आमचा प्रणाम. त्यानंतर गेलो गाडीत आणि पिले पाणी आणि निघालो जिमकडे. जिमकडे आल्यावर आम्ही मारले क्रंच, लगेचच मारले लेग रायझेस आणि घेतली पीटी यतीन मंडलिक सरांची. त्यानंतर आम्ही प्रशांत सरांकडून गिफ्ट स्वीकार केला आणि देवेंद्र सरांना दिलं कॉम्पिटिशनचा विनर अवॉर्ड. आणि नंतर आले जिमला भूत, त्यांना भेटल्यानंतर आम्ही पिले प्रोटीन आणि आदित्य श्रीवास्तव यांनी आणला होता केक. घरी गेल्यानंतर आपले घेतले दही आणि पनीरचे मीर. त्यानंतर जिमला जायच्या आधी एका क्लायंटची गाडी बंद पडली होती, त्यांना केली मदत. जिमला आलो, जिमच्या पाया पडलो आणि नंतर घेतले आपले सोयाबीनचे मील. त्यानंतर आजची आरती एकदम उत्साहात पार पडली. त्याच्यानंतर विकी सरांनी आणला होता केक, खूपच जबरदस्त झालं सेलिब्रेशन. त्यानंतर झाला सत्यनारायणाचा दौरा सुरू. पहिले आदित्य डोंगरे सर, नंतर चिराग आव्हाड सर, सागर भालेराव सरांच्या वडिलांनी केला सत्कार. त्यांनी दिले होते जेवायचे आमंत्रण, पण माझं 75 डेज चॅलेंज असल्यामुळे त्यांनी मला दिले सोयाबीनचे मील बनवून. खूप खूप धन्यवाद. नंतर जिमला आलो, वॉर्मअप केला. त्याच्यानंतर पहिला सेट घेतला स्क्वॉट्स, दुसरा सुमो स्क्वाट, तिसरा लेग प्रेस, सेट मारला 30-30 रिपिटेशन लेग एक्सटेन्शन, मारले हेवी हिप थ्रस्ट. त्याच्यानंतर घेतला लेग कलचा सेट आणि शेवट आम्ही केला हेवी काफ रायझेसनी. लगेचच थोडा शोल्डरचा वॉर्मअप करून त्याच्यानंतर आम्ही घेतले ओव्हरहेड प्रेस, नंतर फ्रंट रायझेस, नंतर घेतले आम्ही लॅटरल रायझेस. त्यानंतर लगेचच रिअल डेड फ्लाय, फ्लाय मारल्यानंतर 50 रोज सारखे जोर. पंकज सरांची पीटी संपल्यानंतर काढला आजचा सेल्फी, झाले सर्व टास्क, त्यानंतर पिले प्रोटीन आणि आज शिवचरित्रात आपण वाचले. महाराष्ट्र यादव कुळात खूप आनंदमयी होता. दाराला कड्या नव्हता, कुलपांची ओळख नव्हती, किल्ली हरवायची चिंता नव्हती, चोर शोधूनही सापडत नव्हता, संसार खूप सुखाचे होते. देवगिरीला द्वारका म्हणावे की अयोध्या असा संभ्रम पडे.